अंतिम सामना आणि तदनंतर आपण पाहणार आहोत टॉप फोरकडे. दोन्ही संघाचे ट्वेल्थ मॅन आपण कॉमेंट्री स्टुडिओकडे यायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहेत 40+ मधील एक दिग्गज क्रिकेटपटू आदर्श शिक्षक विनोदजी गुंड सर पाहायला मिळत आहेत. ऑन स्ट्राईक ग्रेट पर्सन, ग्रेट नॉलेज अँड ग्रेट स्पोर्ट्समॅन या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. विनोदजी गुंड सर एक उत्कृष्ट रीतीने या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आदर्श शिक्षक मैदानाच्या आतमध्ये ज्याने मैदान गाजवण्याची भूमिका लहानपणापासून पाहायला मिळाली, विद्यार्थ्यांना घडवण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून अथांग हे पाहायला मिळालं आणि तेच इन ॲक्शनमध्ये. कल्पेचा हा चेंडू, त्याच्यावरती कंट्रोल पाहायला मिळाला आणि चेंडू बीट करत निघून गेला. विनोदजी गुंड सरांच्या माध्यमातून हा येतोय चौकार. विरू बाबरे यांना पण पाहू शकाल फ्रेममध्ये, प्लेअर ऑफ द मॅच, जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाला. सन्माननीय सुनीलजी सालकर सरांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड वितरित केला जाईल, जिथे आपण पाहणार आहोत विरू बाबरे जबरदस्त कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. कल्पेश पुन्हा एकदा खोलवट्टेपदा चेंडू हा पाहायला मिळाला. यॉर्कर चेंडू या ठिकाणी आपण बघितला. सन्माननीय सुनीलजी सालकर सरांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहू शकाल. या ठिकाणी स्क्रीन बोर्डवरती विरू बाबरे मोमेंट्स कॅप्चर होताना पाहायला मिळत आहेत. सरपाटीचा ब्रँड या ठिकाणी पाहायला मिळतोय, त्याची चर्चा आज महाराष्ट्र करतोय. वीरेंद्र भूपेंद्र बाबरे वेल प्लेड, सुपर कामगिरी करताना पाहायला मिळतोय. जिथे जाईल तिथे मैदान गाजवेल ही भूमिका पाहायला मिळाली. वेल प्लेड विरू. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळाली ती म्हणजेच 5 धावा. या षटकामधील 4 चेंडू फेकले जात आहेत. संघर्ष सावरे आंबाडी अ हा सामना पाहायला मिळतोय. पुन्हा एक चांगला सामना प्रेक्षक राज्यांसाठी मेजवानी आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळते यूट्यूबच्या माध्यमातून. खूप श्रोते जोडलेत. पुन्हा आपलं सहर्ष हार्दिक स्वागत चिटलाई देवीपाडा चषक 2024 मध्ये. यावेळेस पहिला चेंडू फेस करताना पाहायला मिळालाय दिनेश हा फलंदाज पाहायला मिळतोय. दिनेशच्या बॅटमधून जर आपण बघितलं तर 2 धाव, एकच धाव या ठिकाणी पाहायला मिळाली. एकच धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागेल. फलकावरती आपण जर बघितलं तर 6 धावा. एका साईडनं विनोदजी गुंडू सर, दुसऱ्या बाजूनं आपण पाहू शकाल दिनेश. विनोद सरांचे छोटे बंधू दिनेश गुंड यांना आपण बघितलं. जेव्हा जेव्हा आदर्श मांडे खेळायचा तेव्हा तेव्हा ओपनिंग पेअरमध्ये 2 बंधूंची जोडी आणि दोनही बंधू आदर्श शिक्षक म्हणून या ठिकाणी पाहायला मिळाले. यावेळेस व्हाईट बॉल एक धाव जरूर आपण पाहू शकाल या ठिकाणी इन्क्लूड केली जाईल. आमचे गुणलेखक हर्ष उमतोल यांच्या माध्यमातून आणि स्कोरबोर्ड मात्र पुढे गेलं आणि जाऊन पोचलं ते म्हणजेच 7 आकड्यावरती. पाटील नेटवर्कचं कॉम्बिनेशन जेव्हा जेव्हा साहिल पाटील अनुरागजी चव्हाण असतील तेव्हा तेव्हा ठिकाणी आपण पाहू शकाल. नेहमीच एंटरटेनमेंट या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. यावेळेस आपण जर पाहिलं तर 1 धाव प्राप्त झाली आणि 1 धावेच्या माध्यमातून षटक क्रमांक 1 मध्ये आपण पाहायला मिळाले प्रथम फलंदाजी करताना आंबाडी असंघ जाऊन पोहोचलाय तो म्हणजे बिनबाद 8 धावा. एका साईडने विनोद गुंड सरांचा अनुभव पाहायला मिळतोय. खूप चांगली भूमिका त्यांच्या माध्यमातून आपण बघितली आणि यावेळेस आपण पाहिलं 8 धावा अशा पद्धतीने बिनबादच्या स्वरूपामध्ये लगावल्या गेल्या. शिक्षक फारच महत्त्वाची भूमिका पाहायला मिळत आहेत. म्हणूनच स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे स्वतःच्या पायावरती स्वतः उभे राहा आणि नंतरच कार्यकर्ता बना, कारण की उपाशी पोटी तयार होणारा कार्यकर्ता कालांतराने लाचार बनतो. आधी शिक्षण घ्या, पोटापाण्याचा प्रश्न मिटवा. आणि आदर्श शिक्षक विनोद गुंड सरांना आपण बघितलं आणि मी एक खूप सुंदर गोष्ट, मनाला भिडणारी गोष्ट, एक शब्द वाचली की पैसों की तंगी से पढाई तो बहुत लोगों ने छोड़ दी लेकिन बीड़ी सिगरेट दारू गांजा
किसीने नाही छोडा आणि सर्वांनाच या ठिकाणी मोटिवेशनल इन्स्पिरेशन आदर्श घ्यावा असं व्यक्तिमत्व विनोद जिगुंड सरांना आपण बघितलं. गेल्या सीझनमध्ये 40+ मास्टर्समध्ये आपण बघितलं प्लेअर ऑफ द सिरीज अवॉर्ड ज्यांना मिळाला, सर्वाधिक धावा सर्वाधिक विकेट ज्याने मिळवले 40+मध्ये तेच पाहायला मिळत आहेत विनोद गुंड सर. गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळत आहे जयदीप उत्कृष्ट गोलंदाज, युवा प्रतिभाशाली टॅलेंटेड प्लेअर संघर्ष सावरे संघाच्या माध्यमातून धावसंख्या 10 फलकावरती पाहायला मिळते. जयदीप दुमाडा पहिला चेंडू 2 धावा आणि तदनंतरचा निर्धाव चेंडू हा पाहायला मिळाला. यावेळेस आपण बघितलं लिव्ह करण्याचा प्रयत्न राहिला आणि तत्पूर्वी आपण बघितलं बाईच्या माध्यमातून 1 धाव, धावसंख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोचली जाईल. यानंतर आपण पाहणार आहोत टॉप 4 बॅटल, जिथे पहिला सामना ओमसाई गोवाडे विरुद्ध माहिम सी हा पाहायला मिळेल आणि तदनंतर सातपाटी ब विरुद्ध विजयी संघ. चांगल्या रीतीने या ठिकाणी पाहायला मिळाला शॉर्ट ऑन जॅपचा फटका, जिथे जर आपण बघितलं तर 1 धाव 2 धावेसाठी प्रयत्न आणि या ठिकाणी 2 धावा पाहायला मिळतात. खूप चांगलं फिटनेसवरती आपला रोल मात्र या ठिकाणी कायम करताना पाहायला मिळतात. 2 धावा आणि या 2 धावेच्या माध्यमातून स्कोरबोर्ड पुढे जाईल आणि जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 13 धावा, 13 रन्स पाहायला मिळत आहेत. 2-0-1-2 अशा प्रकारे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पुन्हा एक चांगला चेंडू जयदीप दुमाडाचा परफॉर्मन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय. खूप चांगलं प्रदर्शन जयदीपचं राहिलंय. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण बघितला षटक क्रमांक 2 संघर्ष सावरे संघाच्या माध्यमातून जयदीप दुमाडा स्टार प्लेअर यावेळेस स्वतः फॉलो थ्रूमध्ये स्टॉप करताना खूप कमी वेळ मिळतो आणि त्या वेळामध्ये असे चेंडू स्टॉप करणे फार अवघड असतं. षटक क्रमांक 2 झालं समाप्त. 2 षटकानंतर बिनबाद धावसंख्या 13 फलकावर आंबाडी. इयत्ता 7वीमध्ये शिकत असणारा युवा खेळाडू त्याने मिळवला पहिला चेंडूवरती मोठा विकेट.
चालो, धावसंख्या 14 फलकावरती आपण या ठिकाणी पाहू शकाल कार्तिक काकड हा गोलंदाज, फ्युचर ऑफ सावरे क्रिकेट नो डाऊट. अप्रतिम रीतीने या ठिकाणी जो आत्मविश्वास या ठिकाणी पाहायला मिळतोय, आत्मविश्वास क्रिकेटच्या खेळामध्ये बहुमूल्य ज्याला आपण मानलं जातं, आणि त्याच आत्मविश्वासाने गोलंदाजी करताना कार्तिक काकड यावेळेस फुल टॉसमध्ये कन्वर्ट केलं आणि फेकून दिल्या या ठिकाणी दिनच्या बॅटमधून 6 धावा सिक्सर. धावसंख्या 20 फलकावरती पाहायला मिळते आतापर्यंत. षटक क्रमांक 3 मधील 5 चेंडू फेकले गेलेत. यावेळेस हा चेंडू मात्र पाहायला मिळाला, त्याच्यावरती एक धाव नियंत्रित जरूर केली जाईल. येस बाईटच्या माध्यमातून पंत दर्शवत आहे चंद्रकांत जी निमला, आणि फलकावरती आपण जर चेक केलं तर या ठिकाणी जाऊन फुटलं जात आहे, ते म्हणजेच 21 धावा फलकावरती पाटील नेटवर्कच्या माध्यमातून खूप चांगल्या ठिकाणी पाहायला मिळते. डिजिटल स्कोरिंग अँड एडिटिंग साहिलजी पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल, आणि प्रत्येक सामन्याची विशिष्ट अशी क्लिप या ठिकाणी पाटील नेटवर्कवरती अपलोड करताना, मागील सामना आपण बघितला सातपाटी बव एव्हर स्पोर्ट्स, तो देखील अपलोड होताना पाहायला मिळतोय. अर्थात काही क्षणांसाठी ज्यांना काहीही सांगावं लागत नाही अशा प्रकारचे साहिल पाटील आणि अनुरागजी चव्हाण यांना आपण पाहू शकाल ग्रेट वर्क करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस आपण पाहणार आहोत 4th आणि अंतिम षटक, जिथे गोलंदाजी करताना पाहायला मिळेल संघर्ष सावरे या संघाचा गोलंदाज ऋषिकेश. पहिला चेंडू मिस टायमिंग, सेफ झोन वॅकंट एरिया, तत्पूर्वी एक धावेला कन्वर्ट केलं, 2 धावेमध्ये लपन डाव खेळताना चेंडू मात्र पाहायला मिळतोय, 3 धावेसाठी प्रेफरन्स दिलाय. यस डेफिनेटली अप्रतिम रीतीने हा चेंडू मात्र पाहायला मिळाला. अज्जू भॉई ज्या ठिकाणी जॉईन होताना पाहायला मिळत आहेत यूट्यूबच्या माध्यमातून. ब्रँड ऑफ वंकास पाडा, थँक्यू व्हेरी मच फॉर द कॉम्प्लिमेंट. फलकावरती आपण जर बघितलं 24 धावा बॅटचे एज या ठिकाणी पाहायला मिळाले, चेंडू लॉंग स्टॉप झोनमध्ये निघून गेला, त्याच्यावरती एकदा पुन्हा एकदा या ठिकाणी फेकी प्रॉपर नव्हती, आणि याच कारणास्तव मात्र धावा जरूर पाहायला मिळतील. जिथे फक्त एक धाव होती तिथे मिळाल्या 3 धावा. माइंडसेट क्रिकेट काय असतं हे मात्र दर्शवून दिलं, आणि क्रिकेटच्या खेळामध्ये म्हणतात ना नेहमीच असं म्हणतात की कॉन्शियस माइंडमध्ये नेहमीच तुमचा विचार असतो, परंतु सबकॉन्शियस माइंड हे दोन्ही मेंदू तुम्हाला एकत्रित आणून क्रिकेट खेळावं लागेल. आणि त्याच पद्धतीने आपण बघितलं या धावा येताना स्कोरबोर्ड जर आपण चेक केलं तर जाऊन पोहोचलं 27 आकड्यावरती. आतापर्यंत 303 अशा प्रकारे 303 आकडा या 3 चेंडूवरती पाहायला मिळाला. यावेळेस अप्रतिम रीतीने पुल केलाय, पुलचा फटका पॉवरफुल ब्युटिफुल वंडरफुल षटकार. धन्यवाद मैदानाच्या आतमध्ये दिनेश सुपरस्टार अंबाडी संघाला या ठिकाणी पाहायला मिळतोय. संघर्षाच्या काळामध्ये संघर्षाचा षटकार पाहायला मिळाला. याही वेळेला आक्रमण चेंडूला पाठवलं सीमा रेषा पार, बॅक टू बॅक षटकार. डोंगरे पार गावचा ओंकार पाटील मुरबीचा, मैदान विगरचा गाजविला जीवित मात्र मुळे खंडा, आपल्याला घेऊन विशाल जी धावसंख्या आपण जर पाहिली 39 धावा धावबाद होताना या ठिकाणी पाहायला मिळतील.
परंतु खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळाली दिनेश इशांच्या माध्यमातून. जो संघाचा विश्वास होता त्याच्यावरती सार्थ ठरले. आणि धावसंख्या आपण जर बघितली तर 39 वरती या ठिकाणी फुल स्टॉप, 40 धावेचं लक्ष. इनिंग ब्रेकमध्ये आपण बघितलं 39 धावा आणि 40 लक्ष. पुढील सामना या ठिकाणी पाहायला मिळेल तो म्हणजेच ओम साई गोवाडे आणि माहिम सी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या टॉससाठी. चालू असलेला सामना शंघर्ष सावरे विरुद्ध अंबाडी बी. संघर्ष सावरे संघाचे दोन सलामीवीर मैदानाच्या दिशेने जयदीप आणि कल्पेश. स्ट्राईकला आहेत ते जयदीप, नॉ स्ट्राईकला आहेत ते कल्पेश. गोलंदाजी मार्कवर आहेत ते जितू. बघूया पहिले षटक घेऊन येत आहेत, बघू जितू काय करत आहेत. जितू यांचा पहिला चेंडू, जयदीप यांस बघूया. पहिला सुंदर असा षटकार, सहा धावासाठी खणखणीत षटकार. पहिला चेंडूवर पहिला षटकार, सहा धावासाठी, सहा धावसंख्या झाले सहा. पहिल्या चेंडूवर पहिला बिग शॉट सहा धावासाठी. दुसरा चेंडू, अप्रतिम चेंडू, डॉट चेंडू. तिसरा चेंडू घेऊन जितू,
जयदीप यास बघूया जयदीप काय करतायत. सुंदर चेंडू डॉट, फलंदाजाला काही समजला नाही, डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. पहिल्या बोलावर षटकार मारल्यानंतर लागोपाठ दोन, डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. बघूया चौथा चेंडू, पुन्हा डॉट, बॅट चिकट घेऊन आता विकेट, विकेट किपरच्या आता जयदीप झालेले आहे. जयदीप यांची जागा घेण्यासाठी देत आहेत ते सागर. बघूया सागर काय करत आहेत. गोलंदाजी मार्कवर जितू, पाचवा चेंडू घेऊन सागर यांना. बघूया सागर सागर यांचा प्रथम चेंडू, एक धाव पूर्ण. बघूया दुसऱ्या धावाचे प्रयत्न, पण अपयश. पाच चेंडू टाकून झाले, धावसंख्या झाले ती सात. शेवटच्या चेंडू येणे बाकी, स्ट्राईक वर आहेत ते कल्पेश. बघ शेवटचा चेंडू चांगला प्रकार कट केलेला पॉइंटच्या दिशेने, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण, दुसरी धाव ही पूर्ण. धावसंख्येत वाढ, दोन धावसंख्या झाले नऊ, एक षटका मागे नऊ धावसंख्या. शीतलाई देवीपाडा चषक 2024, दुसरे षटक घेऊन येतात ते आशिष. दुसरे षटक घेऊन येते आशिष. बघूया आशिष काय करतायत. राहुल, सॉरी राहुल, स्ट्राईक वर आहेत ते सागर, नॉ स्ट्राईक वर आहेत ते कल्पेश, गोलंदाजी मार्कवर आहेत ते राहुल. बघूया राहुल टू सागर, राहुल यांचा पहिला चेंडू, अप्रतिम शॉट मारो ऑफ साईडला, एक धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण, दोन धावा पूर्ण. शांत क्रिकेट. राहुल यांच्या पहिल्या चेंडूवर दोन धावा पूर्ण. चांगला सुंदर फुल टच चेंडू, अप्रतिम फिल्डिंग, परंतु षटकार, षटकार. अप्रतिम फिल्डिंग केली होती परंतु सहा धावासाठी षटकार. सहाने धावसंख्या झाली आहे ती 17, धावसंख्या 17 पोहोचले. सागर यांची चांगलीशी फटकेबाजी. गोलंदाजी मार्कवर राहुल टू सागर. बघूया सागर पुन्हा 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 षटकार, अप्रतिम फलंदाजी. लागोपाठ दोन षटकार, पाठोपाठ दोन षटकार.
गुडी धाव संख्या झाली आहे ती 23. सागर यांचे चांगले शॉट पॉइंट दिशेला मारला चेंडू, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि तो पूर्ण, दोन धावा पूर्ण, तिसरी धावाच्या प्रयत्न थ्रोच्या रूपात तिसरी धाव ही पूर्ण, तीन धावा पूर्ण, चांगली बॅटिंग सागर आणि कल्पेश यांची. धाव संख्या झाली ती 26. अप्रतिम शॉट ऑफ साइडच्या दिशेने मारला चेंडू आणि षटकार 6 धावांसाठी. सागर यांचा अप्रतिम शॉट, कल्पेशांचा चांगला षटकार ऑफच्या दिशेने मारलेला. जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. धावसंख्या झाली ती 32. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर, वाईट पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्या 1 वाढ. धावसंख्या झाली आहे ती 33. ओ हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, बघूया जेल होतो की नाही. आणि सुंदर असा जेल टिपलेला आहे, जेल बाद झालेले आहेत कल्पेश, जेलबाद झालेले आहेत. कल्पेशची जागा सांभाळण्यासाठी जात आहेत ते किरण. बघूया किरण काय करतात. गोलंदाजी मार्कीवर अतुल, स्ट्राईकवर आहेत ते सागर. 12 चेंडू, 7 धावांची आवश्यकता. बघूया अतुल तू सागर, चांगलं प्लेसमेंट ऑफ साईडच्या दिशेने मारायला, एक धाव पूर्ण. बघूया दुसऱ्या धावाचे प्रयत्न करतायत का, नाही, परंतु एकच धावावर समाधान मानतायत. स्ट्राईक रोटेट करताना स्ट्राईकला आहेत ते किरण. बघूया किरण काय करतात, एक मोठा फटका मारून मॅच विन करतायत की सिंगल काढून स्ट्राईक रोटेट करतायत. बघूया क्षेत्ररक्षणामध्ये बदल होताना अतुलनच्या दुसरा चेंडू, अप्रतिम चेंडू, बॅटची कड लागून विकेट किपरच्या तदांनी जेलबाद. किरण हे जेलबाद झालेले आहेत, त्यांची जागा घेण्यासाठी जात आहेत ते प्रवीण. बघूया प्रवीण काय करतायत. अतुल यांची चांगलीशी गोलंदाजी, जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. फलंदाजी मार्कवर प्रवीण, प्रवीण बघूया काय करतायत. अतुल यांचा पुढचा चेंडू जस्टीच्या खूपच बाहेर गेल्या कारणाने पंचांचा निर्णय वाईट. एक धावेने धावसंख्या वाढ. धावसंख्या झालेली ती 35. जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. बघूया
प्रवीण काय करतायत, चांगला स्टेटमेंट आणि रनआउटचा चान्स गमावलेला आहे अतुल्यांनी आणि त्याच्या बदल्यात दोन धावा रन काढलेले आहेत. धावसंख्या झाली आहे ती 37. जिंकण्यासाठी 3 धावेची आवश्यकता. बघूया प्रवीण काय करतात, मोठा फटका मारून आपल्या संघाला विजयी करून देतात की 1-1 काढून गेम संपवतात. 9 चेंडू, 3 धावेची आवश्यकता. क्षेत्ररक्षण मध्ये बदल. प्रवीण स्ट्राइकवर. बघूया अतुल, अतुल तू प्रवीण अतुल यांच्या चौथा चेंडू घेऊन अतुल जॉर्कर पद्धतीचा चेंडू खोलून काढा. एक धाव पूर्ण प्रवीण यांनी एक धाव पूर्ण केली स्ट्राइक रोटेट करताना. तर स्ट्राइकवर आहेत ते सागर. बघूया सागर काय करतात, जिंकण्यासाठी 2 धावेची आवश्यकता. बघूया काय करतायत सागर, मोठा फटका मारतात की काय. पुढचा चेंडू सागर यांना यॉर्कर पद्धतीचा चेंडू हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न पण एक धाव पूर्ण. सामना बरोबरीच झालाय. एक धावेची आवश्यकता. स्ट्राईकवर आहेत ते प्रवीण, गोलंदाजी मार्कवर आहेत ते अतुल. बघूया प्रवीण काय करतायत, मोठा फटकाही मारतात की काय. अप्रतिम कॅच होता परंतु ड्रॉप झाली आणि सावरे संघ विजयी झालेला आहे. जिंकलेल्या संघाचे कौतुक हरले